नमस्कार, स्वरा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी मस्त असा पराठा बघणार आहोत. यासाठी मी इथे एक बाऊल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सकाळच्या गाई गडबडीच्या वेळेला मुलांच्या टिफिनसाठी काय बनवावं हे सुचत नाही आपल्याला. तसं तर आपण नेहमीच्या डब्यासाठी टिफिनसाठी चपाती तर बनवतो आणि चपातीचं पीठ तर आपल्याकडे मळलेलं असतं. तर यापासून आज आपण मस्त असा लसुणी पराठा बनवणार आहोत. यासाठी मी इथे एक बाऊल एवढा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे चवीनुसार मीठ. आता याचा आपण चपातीला कणिक मळतो तशाच पद्धतीने हे कणिक मळून घ्यायचं आहे. दररोज आपण टिफिनसाठी चपात्या करतो, त्यातलाच एक गोळा साईडला ठेवून मुलांना अशा पद्धतीचा जर का तुम्ही पराठा बनवून दिलात तर मुलं आवडीने खातील. हा पराठा सॉस सोबत खायला खूप छान लागतो. थोडं थोडं पाणी घालून हा छान असा गोळा करून घ्यायचा आहे. हे पीठ मळून घ्यायचं आहे. रोज रोज मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं हे सुचत नाही आपल्याला. आणि हा झटपट बनणारा पदार्थ आहे आणि मुलं सुद्धा आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागून हा पराठा तुमच्याकडून घेतील अशा पद्धतीचा बनतो. इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता हे आपण एका बाऊलमध्ये घालून थोडा वेळ 5 ते 10 मिनिट असं झाकून ठेवणार आहोत. तर पहा, आपण इथे साईडला ठेवून दिलेलं पीठ छान असं नरम झालेलं आहे, पाहू शकता. आता हे पुन्हा आपण या ताटामध्ये काढून घेऊया आणि छान असं मळून घेऊया. मळताना यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून चांगलं पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे तुम्ही पीठ मळताना सुद्धा यामध्ये तेलाचा वापर करू शकता, त्यामुळे पराठा छान असता खस्ता बनतो. आता याचे आपण गोळे करून घेऊया. याचे मी 2 गोळे करून घेणार आहे. त्या एका बाऊलमध्ये तुम्हाला 2 पराठे बसतील. तर पहा, मी इथे 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता याचे आपण पराठे लाटायला घेऊया. पराठा लाटण्यासाठी मी 1 गोळा घेतलेला आहे. आता हा गोळा याला कोरडं पीठ लावून त्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. जशी आपण नॉर्मली दररोजची चपाती लाटतो तशा पद्धतीची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. शक्यतो जेवढी तुम्हाला पातळ जमेल तेवढी इथे चपाती पातळ लाटून घ्यायची आहे, म्हणजे पराठा छान असा खुसखुशीत बनतो. तर पहा, एवढ्या साईजचा हे पहा, एवढ्या पातळाची मी चपाती लाटून घेतलेली आहे. आता यावरती मी तेल पसरवून घेणार आहे. या पूर्ण चपातीवरती आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे. आता यावरती मी थोडस मीठ भुरभुरून घेणार आहे. आपण चपातीचं पीठ मळताना यामध्ये मीठ घातलेलं होतं, पण थोडस यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, चाट मसाला, थोडीशी हळद, थोडीशी जिरे पावडर, थोडीशी धना पावडर, म्हणजे 1-1 चिमूट आपल्याला इथे हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये आपण चिली फ्लेक्सचा वापर करणार आहोत. मी इथे 1/2 छोटा चमचा एवढे चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत. चिमूटभर लाल मसाला. आणि यावरती आपण गार्लिक पराठा बनवतोय, लसुणी पराठा. यासाठी इथे लसणीची एक पाकळी घेतलेली आहे, ती अशा पद्धतीने किसून यावरती घालून घ्यायची आहे. लसणीचा जास्त सुद्धा वापर करायचा नाही, नाही तर मुलं खायला मागणार नाही. इथे माझ्याकडे छोट्या लसूण होत्या, यामुळे मी 2 लसूण यामध्ये घालून घेतलेली आहे. आता यावरती मी घालून घेणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून हे चांगलं दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दाबायचं आहे.
म्हणजे आपण सर्व घातलेलं बाहेर येणार नाही असं की मसाले. आता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने मी हा रोल बनवून घेतलेला आहे आणि थोडस ताणून घ्यायचं आहे आणि गोल गोल करून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. याचे लेयर्स किती छान आलेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे. आता हे जे शेवटचं टोक असतं ते छान असं इथे दाबून घ्यायचं आहे, नाहीतर हे टोक सुटलं ना तर तुमच्या इथे तुमचा इथे पराठा फुटू शकतो. आता हे असं हातावरती दाबून यावरती कोरडं पीठ लावून हे लाटून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा. अशा पद्धतीचा पराठा तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. मुलं आवडीने खातील आणि दररोज टिफिनसाठी मागून मागून तुमच्याकडून करून घेतील असा हा पराठा बनतो. तर पहा, आपला इथं पराठा लाटून तयार झालेला आहे. आता आपण शेकून घेऊ. पराठे शेकवण्यासाठी इथे मी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे. आता यावरती पराठा आपल्याला टाकून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हा पराठा चांगला शेकवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अजिबात फास्ट करायची नाही, नाही तर पराठा वरून तेवढा छान असा शेकला जाईल आणि आतमध्ये कच्चाच राहील. त्यासाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. याचे लेयर्स सुद्धा खूप छान आलेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये. जर पराठा तुम्ही मुलांना डब्यामध्ये दिला तर मी 100% गॅरंटी देऊन सांगते की मुलं हा पराठा आवडीने खाते. आता आपण परतून घेऊया. आता याला दोन्ही साईडने तेल लावून घेऊया. छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने बाकी सर्व पराठे मी इथे बनवून घेणार आहे. तर पहा, इथे आपला लहान मुलांच्या टिफिनसाठी मस्त असा लसुणी पराठा बनून तयार झालेला आहे. पाहू शकता याचे लेयर्स सुद्धा खूप छान आलेले आहेत. अगदी हा तुम्ही मुलांना टोमॅटो सॉस सोबत सुद्धा देऊ शकता किंवा मुलं नुसता सुद्धा खाऊ शकतात असा हा पराठा बनलेला आहे. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा. चला तर मग उद्या भेटूया नवीन रेसिपींसहित स्वरा किचनमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.